जा शाळेत, संध्याकाळपर्यंत इकडे फिरकलास तर तंगडी तोडून ठेवीन. आई डबा शिकण्याच्या नावानी बोंब चरायची सोय. आधी बघ, घे माकडा. माकडा माकडा हुप. बबन्या, मी तुला शाप देतो, आज तुला हागायलाच येणार नाही. बस दिवसभर कुंथत या बहिणीची ना जीभच काळी. कोण रे, कोण आहे? मैं हूँ शिकारी नंबर वन. ए, इकड़े रे. हा का? या 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 महामहोपाध्याय, आपली कृपा झाली गणिताच्या तासाला हजर राहिलात ते. कुलदीप बस खाली बस म्हणतो ना. प्रिय देवा, काल गणेश सांगत होता की आपल्या पापाची कबुली देवाला लिहून दिली की देव माफ करतो आणि परीक्षा सोपी जाते. म्हणून मी माझ्या पापाची कबुली देत आहे. मार कुठे गणिताच्या मास्टरांची बायको त्यांना घरी बदलते असे मी खोटेच वर्गात सांगितले, पण ते खरे आहे
असे रफीकने नंतर सांगितले. मग हे पाप आहे का? देवा मी कबुली दिली आहे, मला माफ करशील ना? करच, तुझा आज्ञादार भक्त. शेखर, ही चिठ्ठी तू लिहिलीस? मी नाही. अरे रे 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 रे, उभा रा. काय तुझं नाव? कुलदीपक. नावाचा अर्थ तरी माहितीये का? सार्थक करणं तर दूरच राहिलं. एक तर इतक्या दिवसांनी उगवलास, आणि वर ही थेर निर्लज्ज कुठचा? केवढी तुमच्या घराण्याची विद्वत्ता, पांडित्य, आणि असा कसरा निपजलास तू? निर्बुद्ध कुठला? बसायला सांगितलं का मी तुला? उभा रा. माझ्याशी बदमाशी करतोस? एवढा मोठा घोडा झालास? मला माहितीये तुला साधं एक गणित पण येत नसणार. बरं, मला सांग. मी बाजारातून 12 पेरू आणले, येताना वाटेत 5 पेरू पडले, राहिले किती सांग बरं? किती राहिले पेरू? मी काय म्हणतो गुरुजी? हा, मी काय म्हणतो की ते पुढं बोला, मला एवढाच उद्योग नाहीये. चांगली पिशवी न्यायची ना. एक आप तो 8चा पाडा म्हणून दाखव. 8 × 8, 8 × 2, 8 × 2. अरे रे 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 रे, तुला साधा पाढा येत नाही, मला तुझी कीव येते. कीव? चौथीपर्यंत कसा आलास? कडकल गाडी. तुला असा सोडणार नाही मी. उद्या सगळे पाढे पाठ झाले पाहिजेत, नाहीतर 25 छड्यांची शिक्षा. तुझ्या वडिलांना निरोप, मग त्यांचा मार. आणि बाकीचे शिक्षक सगळे म्हणतातच की याला शाळेतून काढून टाका म्हणून. आता आता मीच सांगणार मुख्याध्यापकांना की याला शाळेतून काढून टाका म्हणून. मी उद्या मास्तरांना पाडे म्हणून दाखवणारच. आज रावणाचा पार राम झाला की काय चमत्कार झाला कुणास ठाऊ. 2 × 7 = 14, 2 × 9 = 16, 2 × 9 = 18, 22. होईल आज. देवा मला आज पाडे येऊ दे, मी तुला पेढे देतो. नाही नाही, चांगले पेढे देतो. चला करा सुरू. बे के बे, बे दुने, बे त्रिक, बे त्रिक, बे त्रिक, बे त्रिक. बे बे 2 × 4, 2 × 3 = 8,
तीन दोन सहा, तीन त्रिक नऊ, तीन चौक बारा, तीन पाचे पंधरा, पंधरा एके पंधरा, पंधरा दोन्ही तीस, पंधरा त्रिक पंचेचाळीस, पंधरा चौक साठ, सतरा एके सतरा, सतरा दोन्ही चौतीस, सतरा त्रिक एकावन्न, सतरा चौक अडुसष्ट, सतरा पाचशे पंच्याऐंशी, वीस एके वीस, वीस दोन चाळीस, वीस त्रिक साठ, वीस चौक ऐंशी। तुम्हाला मदत का केलीस? आपण एकमेकांना मदत केलीच पाहिजे ना। पण मी तर एवढा ढ मला वाटायचं मला कधीच पाडे येणार नाही। तसं काही नाही, प्रयत्न केला की सगळंच जमतं। पण तू तर अगदी माझ्या कानात पाडे बोलल्यासारखे मला ऐकवत होते। तू एवढी तयारी केली होतीच की रात्रभर, पण फक्त आत्मविश्वास नव्हता तुझ्याकडे, तो मी तुला दिला। हा पण तू तर एवढा लहान, तुला कसं काय एवढे पाडे येतात? येतात असेच। सांग ना। ये बस, तुला एक गोष्ट सांगतो। फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, त्या काळी गावकुसाबाहेरच्या मुलांना शिकायची परवानगी नव्हती। पण असाच एक त्याच वस्तीतला मुलगा जात्याच हुशार होता। शाळेच्या मागं कचरा गोळा करता करता तो कानावर येईल ते शिकू लागला, अगदी एकलव्यासारखा। खरी कमाल अशी की काही काळातच शाळेत जाणाऱ्या मुलांपेक्षा त्याला जास्त येऊ लागले। तो सगळे पाढे पण तोंडपाठ म्हणू लागला। हळूहळू गावात बातमी पसरली। सुरुवातीला त्याचे कौतुक झाले, मात्र एक दिवस गावातले एका ज्येष्ठ आचार्यांकडून त्याच्या वडिलांना निरोप आला, त्या मुलाला शाळेजवळ कचरा गोळा करायला पाठवायचे नाही। त्या बापाला ऐकण्याशिवाय काही पर्यायच नव्हता, पण तो मुलगा शाळेकडे जाण्याचा हट्ट करू लागला। त्याला शिकण्याची गोडी लागली होती, बापाने ऐकत नाही म्हणून वैतागून एक दिवस त्याला बदड बदड बदडले। तो लहान गा चिडून जवळच्या जंगलात पळून गेला आणि परत आलाच नाही। पण मला तर शाळेत जायला मिळत आहे, आता मी खूप अभ्यास करणार, शाण्यासारखा वागणार, माझ्या आजोबा वडिलांसारखा खूप मोठा माणूस होणार। विठ्ठला माझा माय, तुझं घर कुठे? मज पामराचा। ए कुलदीपया, अरे काय खुळ गेला झालं की काय? एकटा काय करतोय तिकडे? राहिले जन्म दे रे पुन्हा, जन्म दे रे पुन्हा। शान माझं बाळते, केवढा पराक्रम गाजवला रे सोन्या शाळेत। जा, देवाचं आणि आपल्या पूर्वजांचं दर्शन घे।